शाहू सहकारी साखर कारखान्यानं दोन वर्षात दोन हजार सातशे एकर शेतीत ठिबक सिंचन केले भविष्यात शाहूच्या सर्व पाणीपुरवठा संस्थांमार्फत ठिबक सिंचन करण्यात येणार आहे लवकरच संपूर्ण तालुक्यातील शेती ठिबक सिंचनाखाली आणली जाईल असं प्रतिपादन शाहू ग्रुप आणि म्हाडाचे अध्यक्ष सिंह घाटगे यांनी केलं श्री छत्रपती शाहू सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या स्वयंचलित प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते कसबा सांगाव इथल्या श्री छत्रपती शाहू सहकारी पाणीपुरवठा स्वयंचलित ठिबक सिंचन प्रकल्प सुरू केलाय या प्रकल्पाचा शुभारंभ परमात्मराज महाराज यांच्या हस्ते करण्यात आला शाहू साखर कारखान्यानं ऊस विकास योजनेत अनेक पुरस्कार मिळवल्याचं सिंह घाटगे यांनी सांगितलं ठिबक सिंचन म्हणजे केवळ पाण्याची बचत नाही तर त्याच्यामुळं शेतीच्या उत्पन्नात मोठी वाढ होते शेतीचं उत्पन्न वाढलं तरच शेती परवडणार आहे तालुक्यात पाण्याची मोठी उपलब्धता आहे म्हणून पिकांना पाटांना पाणी पाजणं योग्य नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर केला पाहिजे असं घाटगे यांनी नमूद केलं जीवनात जल आणि अन्न या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची बचत करणं गरजेचं असल्याचा परमात्माराज महाराज यांनी सांगितला यावेळी हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री घाट सुदर्शन मजले फुके यांनी मनोगतं व्यक्त केली कार्यक्रमाला शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे निशिकांत गुरव संजय वाघमोरे उद्धव पाटील जगदीश विभुते सतीश कांबळे यांच्यासह सा शाहू साखर आणि पाणीपुरवठा संस्थेचे पदाधिकारी संचालक आणि सभासद उपस्थित होते